नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी हाऊसमध्ये तर मित्रांनो सर्वांसाठी महत्त्वाची बातमी तर मित्रांनो शिवसेनेच्या युवराजांना म्हणजे आदित्य ठाकरे यांना आता निवडणूक लढवणं थोडं अवघड जाणार असून आघाडीचा हा मोठा नेता त्यांच्या विरुद्ध उभा करण्यात आला आहे तर मित्रांनो कोणता आहे तो नेता याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो जरूर नवीन चालू आणि त्याच्याकडे घडमोडी पाण्यासाठी आपल्या मराठमोडी चॅनलला सबस्क्राईब करून साईटला असलेल्या घंटीला दाबला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळीतून कोण लढत देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असतानाच आता आघाडीच्या उमेदवाराचं नाव आहे नाही निश्चित झाले तर सुरेश माने यांना आघाडीतर्फे उमेदवारी दिली जाणार हे निश्चित झालं आहे तर वरळीत राष्ट्रवादीने सुरेश माने यांना उमेदवारी जाहीर केली असून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांना एबी सुद्धा दिला आहे तर मित्रांनो ते आज अर्ज दाखल करणार असून मनसेने याआधी वरळीतून उमेदवार देखील नसल्याचं संकेत दिले आहे तर वंचित बहुजन आघाडीने तिथे उमेदवार देणार आहे त्यामुळे ही लढत एकतर्फी होणार नाही याची काळजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली आहे सुरेश माने हे बहुजन समाज पार्टीचे प्रतिद होते तर नंतर त्यांनी बहुजन सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीमध्ये हा गट स्थापन केला काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत या गटाचा समावेश आहे त्यामुळे ही लढत रंगणार आहे तर मित्रांनो आदित्य ठाकरे यांचं पार निश्चित जड असलं तरी सुद्धा त्यांना लढत सोपी करायची नाही असे विरोधी पक्षाचे डावपेच आहे त्यामुळे मानेच्या नावावर एकमत करण्यात आलं आहे सचिन आहेर हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मोठा गट पक्ष सोडून गेला नाही त्या गटाने ही निवडणूक लढावी अशी मागणी ने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून केली होती आघाडीच्या जागावाटप जागा ही जागा राष्ट्रवादीकडे आहे स्थानिक राजकारण आणि मतांची गणितं यांचा विचार करून सुरेश माने यांचं नावही पुढं करण्यात आलं आहे वरळीत दलित आणि बहुजन मतांची टक्केवारीही मोठी असल्याने त्यांचा फायदा होण्याची शक्यता काँग्रेस राष्ट्रवादीला वाटते त्यातच माने हे राष्ट्रवादीच्या घटाळ्या चिन्हावर लढण्यास तयार आहेत आणि या लढतीमुळे यांना ही निवडणूक जरा अवघड सेनेच्या युवराजांना म्हणजे आदित्य ठाकरे यांना आता ही निवडणूक लढवणं थोडा अवघड जाणार असल्याचं सगळीकडे वर्तवण्यात आलं आहे तर मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे ते खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल